आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी. स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. लोकसभा निवडणुकीत देशी विदेशी दारूच्या विक्रीने जोर पकडला असतानाच उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलिसांनी मानेरे गावाच्या जंगलात बेकायदा असणाऱ्या हातभट्टीवर जाऊन दारूची हातभट्टी उद्ध्वस्त करून दारू साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मानेरे गावात अज्ञात इसमाने जंगल भागात हातभट्टी उभारून दारूचा बेकायदा साठा विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, भास्कर पालवे, नाना मोरे, आर आर पाटील, निलेश तायडे यांनी पथकांसोबत मानेरे गावात धडक दिली असता अरविंद भोईर, कृष्णा भोईर यांनी जंगलात गावठी दारूची हातभट्टी उभारून साठा करून ठेवल्याचे निदर्शनास येताच दोघांना अटक करून साठा जप्त करण्यात आला. यात जप्त करण्यात आलेल्या 2000 लिटर हातभट्टीची दारू बनवण्याचे रसायन, जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत 51,500 रुपये असून या साठ्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली आहे. सध्या आचारसंहिता चालू आहे आणि आमचे माननीय पोलीस आयुक्त फणसळकर साहेब, रिजन साहेब प्रताप दिगावकर साहेब, DCP शेवाळे साहेब आणि आमचे ACP टेळे साहेब यांनी अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही विठ्ठलवाडी पोलिसांच्या हद्दीमध्ये अवैध दारू धंद्याविषयी माहिती काढण्याचे आमचे काम चालू होते. त्याच अनुषंगाने रात्री पोलीस हेडकॉन्स्टेबल पालवे, RR पाटील, निलेश तायडे आणि नाना मोरे असे रात्र गस्त करत असून त्यांना बातमी मिळाली की मानेरे गावाच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळेस हातभट्टी चालू आहे. त्यावेळेस ते रात्री 4:45 सुमारास मानेरे गावाच्या हद्दीत जंगलामध्ये एका ठिकाणी भट्टी चालू असते त्यांना आढळून आले. त्या ठिकाणी 2 इसम पण मिळून आले आणि त्या भट्टीच्या ठिकाणी 2000 लिटर दारू बनवण्याचे रसायन मिळून आले. तसेच तयार दारू 430 लिटर मिळून आली व दारू बनवण्याचे भांडी, ड्रम, सतेले आणि चाटू अशा वस्तू मिळून आल्या. रसायन नाशवंत होते, दारू नाशवंत होते, त्यामध्ये जागीच नाश केलेली आहे. भट्टी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे आणि 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या आठवड्यात 3 हातभट्ट्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यामध्ये एकूण आजचे धरून 9 आरोपी अटक केले आहेत. ही कारवाई अशी सतत चालू राहील. आपल्या हद्दीमध्ये अवैध दारू धंदे चालणार नाहीत यासाठी आम्ही सतत प्रयत्न करणार आहोत. अरविंद भोईर, कृष्णा भोईर यांनी जंगलात गावठी दारूची हातभट्टी उभारून साठा करून ठेवल्याचे निदर्शनास येताच दोघांना अटक करून साठा जप्त करण्यात आला. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.